एक अशीच अचानक घटना, मी नाव नाही सांगत कोणाचं, ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू बिकम ए प्राईम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू. म्हणलं वाय यू शुड सपोर्ट मी अँड वाय आय शुड टेक युअर सपोर्ट. टू बिकम ए प्राईम मिनिस्टर इज नॉट एम इन माय लाईफ. आय एम लॉयल टू माय कन्व्हिक्शन अँड माय ऑर्गनायझेशन. आय एम नॉट गोइंग टू कॉम्प्रोमाइज फॉर एनी पोस्ट बिकॉज माय कन्व्हिक्शन हे मेरे लिए सर्वोपरी आहे. कभी ना कभी मुझे लगता है कि ये जो कन्विक्शन है यही हमारी भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है. और आज पत्रकारिता में आप सब लोगों ने जो लोकतंत्र का चौथा स्तंभ करके कहा गया है, या पत्रकारितेमध्ये आपण याला लोकशाहीचा प्रहरी म्हणतो, आणि जशी व्रतस्थ पत्रकारिता आहे तशी सुपारी पत्रकारितेची पण काही कमी नाही आहे. आजकाल राईट ऑफ इन्फॉर्मेशन मिळाला, चांगलं झालं, पण त्यानिमित्ताने अनेक लोकांनी मर्सिडीज गाड्या विकत घेतल्या, जे पत्र याच्यात इन्फॉर्मेशन राईट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये काम करतात ते. एका एक पत्रकार मी मंत्री असताना एक पत्रक पेपर काढायचे आणि पेपर काढायचे आणि त्या पेपरमध्ये PWD च्या इंजिनियर्सला ब्लॅकमेल करायचे. त्यावेळी आमचे खेडेकर साहेब जे होते मराठा सेवा संघवाले, ते आमचे सुपरिटेंडिंग इंजिनियर, ते एक दिवस मला म्हणाले की हे असे अंक काढतात आणि आमच्याकडनं पैसे वसूल करतात, ब्लॅकमेल करतात साहेब, तुम्ही लक्ष द्या. म्हणलं मी लक्ष नाही देत, तुम्हीच लक्ष द्या. म्हणलं काय करू? म्हणजे एकदा ऑफिसमध्ये आला का दरवाजा बंद करा, फक्त रक्त नका देऊ देऊ म्हटलं, आणि झोडपा म्हणलं त्यांना, आणि त्यांनी खरोखर झोडपलं त्यांना, आणि त्यानंतर ते अंक निघणं बंद झालं. कान्यात हा मराठवाड्यामध्ये एका गावामध्ये पत्रकार असे होते की तिथे आमचे एक AC होते, फार सज्जन माणूस होता, तो घाबरायचा. मी गेस्ट हाऊसमध्ये गेल्यावर तो साहेब रडायला आला आणि म्हणाला माझी इथून बदली करा. मी म्हटलं काय झालं? नाव नाही सांगत गावाचं. काय झालं? तर म्हणे इथल्या पत्रकारांना ॲडव्हर्टाईजमेंट द्या म्हणून मागे लागतात, मी कुठून देऊ म्हणे. एकदा दोनदा दिली, आता दरवेळेला कुणाला बोलू? मग म्हटलं नाही दिलं तर नाही दिलं. नाही साहेब म्हणे, एका पत्रकाराने एका महिलेला आणलं आणि तिने मला मिठी मारली म्हणे, आणि पोलीस कंप्लेंट केली की माझा विनयभंग केला, आता मला इथून ट्रान्सफर करा, मला इथं राहायचं नाही. म्हणजे खरं म्हणजे हे पत्रकारितेच्या संघटनांनी ठरवायला पाहिजे की आपलं ऑथॉरिटी कार्ड कोणाला द्यायचं. त्यामुळे स्वाभाविकपणे मग त्या क्षेत्राची पण बदनामी होते. पण अशी पण उदाहरणं आहेत की जे आयुष्य अतिशय गरिबीमध्ये जगले, अतिशय कष्टाचं आयुष्य जगले, जीवनामध्ये अनेक संघर्ष त्यांना करावा लागला, आणीबाणीच्या काळामध्ये त्या अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलं, पण त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कटिबद्धतेला, आपल्या विचारधारेला कधी सोडलं नाही.